यावर्षी कमी झालेल्या पावसाळ्यामुळे जलस्रोताची पातळीही चांगलीच खालवली आहे जिल्ह्यातील तीनशे एकतीस गावांमध्ये पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे त्यामुळे पाणी टंचाई विभागाने जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने शहाऐंशी उपाययोजना केल्या आहेत आतापर्यंत एकशे योजनांची कामे झाली तर दोनशे चोवीस उपाययोजनांची कामे प्रगती पथावर असल्याचे अहवालात स्पष्ट केले आहे उन्हाची दहाकता चांगलीच वाढली आहे परिणामी उकाडाही वाढला अशातच पाण्याची मागणी ही वाढली आहे पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना हाती घेतले आहे त्यानुसार सध्या विहिरी अधिग्रहण कुपनलिका टँकर यासह अन्य उपाययोजना सुरू केल्या आहेत सध्या साठ गावांमध्ये सतर विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहेत यातून वरील गावांना पाणी पुरवठा केला जात आहे यासोबत एकशे गावांमध्ये दोनशे एक, दो एक कुपनलिकांचा प्रस्ताव आहे साठ गावांमध्ये नळ योजनांची विशेष दुरुस्ती केली जात आहे तर तीन गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे जिल्ह्यातील विहिरी बोअरवेल तलाव मधील जलस्तर चांगलाच खालावला आहे परिणामी येत्या काही दिवस पाणी टंचाईचा प्रश्न अधिक गळत होण्याची दाट शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट वीसी न्यूज अमरावती